करायचं स्मरण. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवन्ना समास दुसरा गणेश तवन्ना श्रीराम समर्थ. ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु साक्षात झालेला आहे. आपल्याला सद्गुरु साक्षात सांगितलं, चमत्कारिक विषय नाही आहे. खुद्द भगवंताचं वचन म्हणजे श्रीमत. आणि शिकवण कुठून मिळते, कुठल्या ग्रंथातून? तर श्रीमत दासबोध. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. उत्तमच आपल्याला श्रवण करायचं आहे. श्रवणाचा मनन आणि मननाचा निजध्यास या आपल्या देहाकडून घडला पाहिजे. 20 दशक दासबोध, बरोबर ना? 20 दशक 200 समास या दासबोधामध्ये संपूर्णतेने रचना करून ठेवलेली. कोणासाठी? तर फक्त या मनुष्य देहासाठी. प्रत्येक ओवी, प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्यरचना ही कोणासाठी आहे? तर आपल्या या देहासाठी. प्रत्येक शब्दातून आपल्याला काय करायचं आहे? श्रवण करायचं. इकडचं तिकडं होता काम आहे. म्हणून सांगितलं दशक पहिला स्तवन. 20 दशक म्हणजे 200 समास. प्रत्येक दशकामध्ये, प्रत्येक समासामध्ये काय लिहून ठेवलंय ते आपल्यासाठीच. किती पाहिजे, बरोबर ना? प्रत्येक भाग प्रत्येक दशकामध्ये, प्रत्येक समासामध्ये आहे. फक्त श्रवण करा, बरोबर ना? म्हणून सांगितलं दशक पहिला स्तवन. स्तवन कोणाचं करावं? नामस्मरण कोणाचं करावं? जप कोणाचा करावं? भक्ती कोणाची करावी? उपासना तरी कोणाची करावी? समर्थ बोले आपल्याला प्रश्नचिन्ह उभा राहतो ना. समर्थ बोले ज्या ज्या स्थळी आहे म्हणजे आहे माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय धुन. उपासना करताना, भक्ती करताना, बरोबर ना, श्रवण करताना का कंटाळा येतो, बरोबर ना? टी व्ही पाहताना कधी कंटाळा येतो का? मोबाईल पाहताना कधी कंटाळा येतो का? एक तास कधी निघून जातो कळत नाही आहे. पण उपासनेला बसलो, भक्ती करताना बसलो की पायाला मुंग्या येतात. श्रवण करून देत नाही आहे, उपासना करून देत नाही आहे, मग आपली बुद्धी कुठे चालली? आपलं मन कुठे चालले? आपले डोळे म्हणजे लुकलुकणारे, बरोबर ना? इकडे पहा, तिकडे पहा. आपली मान म्हणजे टेबल फॅन, बरोबर ना? इकडे बघतोय, तिकडे बघतोय, म्हणजे त्याचं स्थिर मन आहे का? मनाला आवर घातलं पाहिजे, मनाला स्थिर ठेवलं पाहिजे, हे या समासामधून दाखवले. म्हणून खुद्द भगवंताचं वचन म्हणून समास दुसरा दाखवलाय गणेश तवन. पहिल्या समासामध्ये समर्थांनी आपलं आचरण जे आहे ते मंगल करण्याचा प्रयत्न केला. कारण तुझं आचरण जर मंगल असेल तर त्या मंगल आचरणामध्ये काय करता येईल? साठवता येईल ना. जे काय श्रवण करतो ते त्या परेमध्ये तुला साठवता येईल. म्हणून दुसरा दाखवला समास दुसरा गणेश तवन. ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. अज्ञान भ्रांती छेदका बोधरूप दिलाय. बोधात्मकच विषय, बोधातूनच सर्व काही प्राप्त होतोय. म्हणून समर्थ बोले प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे. अज्ञानत्व सांगितलंय, अज्ञान आपल्याकडून जायलाच पाहिजे.
आपण प्रत्येक ठिकाणी जातो ज्ञानाच्या गोष्टी सांगतो, धड काही आपल्याला येत नाही, परंतु आपण काय करतो ज्याप्रमाणे त्या चक्कीवाल्याचा चक्कीवाल्याकडे आपण जातो, ज्यावेळी तो गिरणीचा पट्टा असतो ना त्याप्रमाणे आपण बोलत राहतो, त्याला काही मात्र आपल्याला काय असतो अंदाज नसतो आपण काय बोलतो, आपल्या वैखरीमधून कोणते शब्द बाहेर पडत आहेत आपल्याला सुद्धा माहिती नसतं, परंतु आपण काय करतो बोलतच राहतो. आपल्या बोलण्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे, बरोबर की नाही? म्हणून समोरची व्यक्ती काहीतरी उत्तर देईल. आपणच प्रश्न सांगतोय आणि आपणच उत्तर देतोय, मग समोरची व्यक्ती फक्त मान हलवल्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच नाही आहे. म्हणून समर्थ बोलले, ओम नमो जी गणनायका, सर्व सिद्धी फळदायका. सर्व सिद्धी फळदायका काय सांगितलं? सगळीकडे, बरोबर ना, संपूर्ण विश्वामध्ये संपूर्ण जग भ्रमण कर, जिथे तुला प्रश्न आहे त्याला तिथं उत्तर प्राप्तच आहे. असा कोणताही प्रश्न नाही आहे जिथे तुला प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. सर्व सिद्धी फळदायका, अज्ञान भ्रांती छेदका. संपूर्णपणे या जगभर, या जगामध्ये संपूर्णपणे अज्ञान पसरलं. मग अज्ञान दूर कोण करेल? बरोबर की नाही? अज्ञानातून आपण मुक्त व्हायचं आहे. मग अज्ञान मूल हरणम या शिकवणीमध्ये आपल्याला उभं राहायचं. अज्ञान बाजूला सारलं की उरतं ते फक्त ज्ञान. म्हणून ब्रीदस वाक्य, अज्ञान मूल हरणम जन्म कर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धार्थे सद्गुरुपादो दकम पिबित. आपण त्याच्या चरणाचीच काय केलं पाहिजे, वास्तव्य केलं पाहिजे की नाही? आपल्या देहाचं मन आणि आपली बुद्धी त्या चरणाशी काय झाली पाहिजे, लीन झाली पाहिजे की नाही? म्हणून ओम नमो जी गणनायका, सर्व सिद्धी फळदायका, अज्ञान भ्रांती छेदका, बोधरूपा. माझी अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक्शून्यास वधवावे, कृपा कटाक्ष करुणी. माझी अंतरी भरावे, आपल्या अंतकरणामध्ये त्याचं वास्तव्य आहे, आपल्या हृदयामध्ये त्याची जागा आहे. जोपर्यंत कधी शेवटचा दिवस, बरोबर की नाही, त्याला पहिले माहिती आहे आपल्या शेवटचा दिवस कधी आहे. आपल्याला जन्माची तारीख माहिती आहे पण मृत्यूची तारीख माहिती नाही. म्हणून समर्थ बोलले, माझी अंतरी भरावी. काय भरलं पाहिजे अंतरी? ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य. जोपर्यंत आपण श्रवण करतोय त्या श्रवणाचं मनन आणि मननाचा निजद्यास आपल्या पर्यंत टिकवता आला पाहिजे. परा पश्यंती मध्यम आणि वैखरीतून मिळणारे शब्द हे आपल्याला श्रवणानिमित्त कळले गेले पाहिजे, बरोबर की नाही? म्हणून सर्व काळ वास्तव्य करावे, वास्तव्य त्याचंच आहे. मज वाक्शून्य असं वदवावे, कृपा कटाक्ष करून. कृपा कोणाची असावी? कृपा त्याचीच असावी. आपल्याला कोणी मदत केली आपण त्याचे आभार मानतो की नाही? म्हणून लगेच लिहितो का कृपा त्याची? नाही. मित्र खात्यामध्ये ना करता करविता तो आहे, त्याच्या रूपाने त्या देहाच्या, बरोबर ना, मदतीने तुला मदत झाली. म्हणून संकटाच्या वेळी, बरोबर ना, मित्र मदत करतो की नाही? परंतु तो देवाच्याच रूपाने येतो की नाही? ज्यावेळी आपण आजारी असतो त्यावेळी आपण विश्वास कोणावर ठेवतो, बरोबर की नाही? डॉक्टरांवरच ठेवतो की नाही? जे काय करतील डॉक्टर बरोबर करतील, परंतु त्या डॉक्टरांच्या हृदयामध्ये कोण आहे, कोणाचं वास्तव्य आहे? ते देवाचं आहे ना. त्याची गाठभेट तुझ्या अंतकरणाशी काय करते, मिळते जुळते ना. कारण तू त्या देवाला हाक मारतोयस, तू त्या देवाला साथ घालतोयस, तुनी मागणी केलीस, त्याला पुरवठा करण्याचं कार्य आहे, बरोबर की नाही? म्हणून समर्थ बोलले, सामर्थ्य पुरवणारच, सामर्थ्य आहे चळवळीचे
जो जो करील त्याचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठान कुठे असलं पाहिजे? आपल्या हृदयामध्ये त्या भगवंताचं असलं पाहिजे. अधिष्ठाता तो आहे, म्हणून आपण विश्वासतेने जातो ना. म्हणून विश्वास असला पाहिजे. तुझी एक रुपयाचे निबळे, वितुळते भ्रांतीचे पडळे, आणि विश्वभक्षक काळे, दासत्व की जात. बघा, तुझी एक रुपयाची निबळे, तुझी कृपा आमच्यावर अशीच राहू दे. बरोबर की ना? आपण लिहितो की नाही, एखाद्याला पत्र लिहितो, आई वडील कुठे परगावी गेले असतील, बरोबर की नाही, आपण देवाला मागणं जेव्हा करतो तेव्हा देवालासुद्धा आपण बोलतो, देवा मला सुखाशी ठेव. परंतु देव बोलतो, जर तुला सुखामध्ये ठेवलं तर तू देवाला विसरतोस, बरोबर की नाही? देव कधी रागवत नाही आहे, बरोबर ना? देव कधी कोपत नाही, कोपतो तो देव नाही आहे, कारण तो दिनाचा दयाळू आहे, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जगीदास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा. काय बोलली समर्थ? तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. दुःख काय येतात, प्रसंग काय येतात, मग आपण सहजतेने बोलतो, अरे माझी परीक्षा आहे, त्या परीक्षेला मी सामोरं जातो की नाही, बरोबर की नाही? आपल्याला दुःख जरी आलं ना तरी उत्तमतेने उभं राहायचं आहे. करता करविता तो आहे, कारण चोच दिली दाना तोच देणार आहे. म्हणून उद्याचं भवितव्य नाही आहे, आजच्या वर्तमान काळामध्ये उत्तमाचं राहा, भविष्यकाळ तो सांभाळून घेणार आहे. म्हणून काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साधा. येता कृपेचे निजवडी, विघ्न कापती बापुडी, होऊनी जाती देशधडी, नाम मात्रे नाम. बघा, येता कृपेची निजवडी, विघ्न कापती बापुडी. आपल्या सुखदुःखामध्ये विघ्न येतातच, परंतु ते विघ्नांना दूर करून घेणारा कोण आहे? विघ्न हरता आहे. सुख करता दुःख हरता. आपल्याकडे सुख ज्यावेळी येतं त्यावेळीसुद्धा तोच असतो, आणि ज्यावेळी दुःख असतो त्यावेळीसुद्धा तोच असतो. फक्त स्मरणामध्ये आपण काय करतो? विश्वास गमावून बसतो. ज्यावेळी दुःख येतं ना त्यावेळी आपण पूर्णपणे ब्लँक झालेलो असतो, आपल्याला काहीच आठवत नाही आहे की काय करावं. त्यावेळी त्याचं स्मरण कर, शोधून देणारा, बरोबर की नाही? सर्व काही, बरोबर की नाही? मार्ग सापडे सुगम, रस्ता दाखवून देणारा आलेला आहे. म्हणून येता कृपेची निजवडी, विघ्न कापती बापुडी, होऊनि जाती देशधडी, नाम मात्रे. म्हणून या देशामध्ये किती नाम कमवलंस हे महत्त्वाचं नाही आहे, कीर्ती किती उभी केलीस, तू नावासाठी उभा राहिलास अभिमानाने, तसं मार्थ बोले अभिमान उठे मत्सर मत्सर तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. का सांगितलंय? मागच्या समासामध्ये सुद्धा होऊन गेलं. अभिमानाने जर उभा राहिलास की या देशामध्ये माझं नाव अभिमानाने उभा राहील, नाही. समाजासाठी तुला कर्तव्य काम करणं गरजेचंच आहे, कारण समाजाचे ऋण आपल्या या डोक्यावर आहे. मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाचे, समाजाचे, मातृभूमीचे ऋण आपल्या डोक्यावर आहेत. ही ऋणं आपल्याला इथंच फेडायची आहेत, पुनरुपी संसारा येणे नाही. म्हणून समर्थ बोलले, म्हणून नामे विघ्नहर, अमा अनाथांचे माहेर, आदि करुणी हरिहर अमर वंदिती. बघा समर्थ बोले, ज्यावेळी आपले आई बाबा असतात बघा, त्यावेळी लहान मुलगा किंवा आपण ज्यावेळी मोठमोठे होत जातो त्यावेळी आपले आई वडील सोडून जातात, त्यावेळी आपल्या, बरोबर ना, आपण शेवटी अनाथ राहतो की नाही? परंतु अनाथांचा नाथ सांभाळणारा तो आहे ना. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, तुझे नमो तुझे नमो तुझे नमो, अनाथांच्या नाथा तुझे नमो. म्हणून समर्थ बोले, शेवटी सांभाळ करणारा तो आहे, विश्वाचा मालक आहे, त्याची सर्व चिंता, तुझी सर्व चिंता दूर करून देणारा तोच आहे. म्हणून चिंता करण्याची गरज नाही आहे, चिंता वाहतोय विश्वाची. माझे आई बाबा मला, बरोबर ना, सोडून गेलेत, या जगामध्ये नाही आहेत,
परंतु तुझा सांभाळ करणारा कोण आहे? बरोबर ना? गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. ही जाणीव आपल्याला अंतरी असली पाहिजे. वंदुनिया मंगळ निधी कार्यकरिता सर्वसिद्धी अगाध अडथळे उपाधी बांधू सके ना. आता वंदुनिया मंगळ निधी आणि कार्यकरिता सर्वसिद्धी, कार्यकरिता बरोबर सर्वसिद्धी. आपण एखादं कार्य करत असतो, त्या कार्य करण्याच्या क्षमतेवर, त्या कार्य करण्याच्या जोरावर आपण कोणावर विश्वास ठेवतो? की हे मला दिलेले कार्य हे माझ्याकडून होईल का? आणि समजा हेच कार्य मी माझ्या मित्राला दिले तर तो करेल का? बरोबर ना? कार्य करून घेणारा तोच आहे, परंतु आपल्याला आपल्या पदरी जेवढं आलेलं कार्य ते आपल्याला पार पाडायचंच आहे. आपल्यावरती दिलेलं कार्य हे दुसऱ्यांवरती ढकलायचं नाही आहे. बरोबर ना? म्हणून आपण आपल्याला जो दिलेला कार्य दुसऱ्यांना ढकललं की आपल्या अंगी आळस आला. आळस हा माणसाचा शत्रू आहे. मग दिलेलं कार्य दिलेल्या वेळेत पूर्ण करून ठेवायचं. आधी कष्ट मग फळ, कष्टाची नाही ते निर्फळ. जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री रिगुणिया मन पांगुळे सर्वांगी. आता जयाचे आठविता ध्यान, कोणाचं ध्यान करायचं? ज्याचे आठविता ध्यान वाटे परम समाधान. ध्यान करून समाधान प्राप्त झालं पाहिजे. आपण नामस्मरण करताना ज्यावेळी नामस्मरण करतो त्यावेळी आपले डोळे, आपला मन आणि आपली बुद्धी, विचार करा प्रत्येक, बरोबर ना? डोळे इतरत्र फिरत असतात, मन इकडे तिकडे भरकटलेला असतो आणि बुद्धीसुद्धा काय करते, भ्रमिष्ठ झालेली असते. त्यावेळी आपल्या हातात काय असते? स्मरणिका असते. काय असते? जपमाळ असते. म्हणजे त्या आपण बोलणाऱ्या, बरोबर ना, आपण जे बोलतो, आपण जे मंत्र बोलतो त्याला व्हॅल्यू आहे का? नाहीच. ज्यावेळी अंतकरणातून ते मंत्र बोलत राहशील त्यावेळी ते मंत्र, बरोबर ना, बरोबर की नाही? म्हणून समर्थ बोलू देवाकडे पोहोचण्यापर्यंत, बरोबर की नाही? आपण बोललेले शब्द, आपण बोललेले मंत्र, आपण केलेली उपासना ही देवापर्यंत कधी पोहोचते? ज्यावेळी तुझा अंतकरण, ज्यावेळी तुझा मन, ज्यावेळी तुझी बुद्धी एकाग्र असते. शब्द कोणता समर्थ बोलले? एकाग्र. म्हणून समर्थ बोलले एकाग्र करून निया मन बळेची करावी साधन. म्हणून उत्तमाची ओवी दिली ना. जयाची आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री. नेत्र म्हणजे काय? डोळे. रिगुणिया मन, डोळे आणि मन इकडे तिकडे काय असतात? बघा, ज्यावेळी आपण टी व्ही पाहतो ना, डोळ्यांनी टी व्ही पाहतो, परंतु आपलं मन किचनमध्ये असते. बायको काय करते, मुलगा काय करतो, बघा प्रत्यक्ष, बरोबर की नाही? अनुभवा. सगुण रूपाची ठेव पहा लावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती. आपल्या घरामध्ये काय असतं? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कटकट असते, भांडण असते. म्हणजे सगुण रूपाची ठेव. प्रत्यक्ष देव आपल्या अंतरी असताना आपण एखादी व्यक्तीला सहजतेने बोलते, अरे तू तुझा चेहरा पाहिला ना, तुझा चेहरा म्हणजे मला प्रत्यक्ष देव आहे, बरोबर की ना? देवासारखा तुझा चेहरा वाटतो. का? कारण त्याच्या अंतरी उत्तमाची कर्म आहे. त्याच्या चेहरा प्रफुल्लित ताजटवानं का? त्याला काय मिळालं? सामर्थ्य मिळालं. म्हणून काहीक व्यक्तीमध्ये इतकी चांगली सवय असते, बोलताना सुद्धा उत्तमतेने बोलतात, वागणूक इतकी उत्तमाची असते की
समोरची व्यक्ती आली की दोन हात तिसरं मस्तक मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, त्यांना नमस्कार केल्याशिवाय पुढचं वाक्य बोलत नाही. म्हणजे विचार करा, नमस्कार या शब्दामध्ये किती सामर्थ्य. बरोबर की नाही? म्हणून समर्थ बोले, सर्व काळ मधोन्मत सदा आनंदे डुलत हरुष निर्भर उद्दित सुप्रसन्न वदनू भव्य रूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंदूर चर्चिला. आता विस्तीर्ण मस्तकी, मस्तक म्हणजे आपलं डोकं, खूप डोकं चालतं, सांगावं लागत नाही आहे. बरोबर की नाही? एखाद्याने प्रश्न विचारला ना, आपल्याला उत्तर जरी माहीत नसलं ना तरी आपण मुद्दा बोलू, अरे मला सर्व माहिती आहे, म्हणजे आपलं डोकं कुठे चालतं. ज्यावेळी बघा, आपण शाळेमध्ये असतो, शाळेमध्ये मास्तर, गुरुजी, सर, बरोबर की नाही, टीचर्स शिकवत असतं, मुलांचं लक्ष बरोबर असतं, काही मुलं टिंगलटिवाळी करत असतात. बरोबर, कुणाच्या अंतकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका. पाहावे आपणासी आपण, हाच देह टिंगलटिवाळी करत होता. गुरुजीने विचारलं, उभारा मी आता जे काही शिकवलं त्याचं उत्तर दे. आपलं लक्ष होतं का? या ध्यायचं तर अजिबातच नव्हतं. गुरुजींनी पुन्हा विचारलं, उत्तर सांग, मी आता जे काही शिकवलं उत्तर दे. आपण फळ्याकडे पाहिलं, ब्लॅकबोर्डकडे पाहिलं तर एक आकृती दिसली, त्या आकृतीवरून थोडंफार वर्णन केलं, परंतु ते बरोबर नव्हतंच. म्हणून गुरुजी बोले, तुझे डोळे मात्र इकडे तिकडे फिरत होते ना, वर्गामध्ये जरी असलास तरी तुझं मन भरकटलेलं होतं. तुझ्यामुळे दुसऱ्यांना सुद्धा काय केलंस, लक्ष केंद्रित केलंस का? नाही ना. म्हणजे शिकवण्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. जे काही शिकणार आहोत ते सुद्धा जमानावे शून्याकार. म्हणून समर्थ म्हणजे मुरडी व शुदानंद सरळे शोभे अविनव आवाळे लंबित धर तीक्ष्ण गळे क्षणक्षण मंदसवी चौदा विद्यांचा गोसावी हरस्व लोचनते हिलावी लवलवित फडकावी फडे फडे कर्णताफा फडे फडे कर्णताफा. आपण प्रत्येक शब्द बघा, कोणीतरी कुजबुजतंय, कोणीतरी लहान मुलगा रडतोय, आपण ज्यावेळी लाईट जाते की नाही त्यावेळी बघा, प्रत्यक्षपणे लांबची व्यक्ती बोलणारी सुद्धा आपल्या कर्णामध्ये, आपल्या कानामध्ये आवाज थोडेफार का येतं की नाही. बघा, प्रत्यक्षपणे आपण एखाद्या बंद खोलीमध्ये असू ना, त्यावेळी किती प्रत्येक प्रकारचे आपल्याला आवाज येत असतात. बरोबर की नाही? फॅनचा येत असतो, गाड्यांचा येत असतो, पक्ष्यांचा आवाज येत असतो. म्हणजे आवाज जर ऐकले ना तर आपले कर्ण आपल्याला घेऊन कोण जाणार आहे, तर मन. मन जिथे जातो आहे तिथे आपले कर्णसुद्धा जातात, म्हणजे कानसुद्धा जातात त्यांच्याबरोबर. बरोबर नाही? डोळेसुद्धा डोळे बंदच असतात, परंतु मन हा तिकडे जातो ना, म्हणून मनाला कोणी थांबवू शकत नाही आहे. चौदा विद्यांचा गोसावी हरस्व लोचनते हिलावी लवलवित फडकावी फडे फडे कर्णधापा. बघा, आपल्याला ज्यावेळी शिंक येते, बघा शिंक देत असताना डोळे बंद होतात, डोळे उघडे ठेवून शिंक देऊ शकत नाही आहे. म्हणून समर्थ म्हणजे लोचन, बघा काय सांगितलं, हरस्व लोचनते हिलावी लवलवित फडकावी. बरोबर ना? डोळे उघडझाप होतात की नाही, आणि डोळे शेवटी बंदच होतात, शिंका देताना डोळे बंदच. हरस्व लोचनते हिलावी फडे फडे कर्णताफा रत्न खचित मुकुटी झळाळ नाना सुरंग फांकती किळ कुंडले तळपती निळ वरी झडिले झमकती. आता रत्न खचित, ज्यावेळी आपण आरती बोलतो बघा, रत्न खचित, बरोबर ना,
ज्यावेळी आरती आपण बोलत असतो सुखकर्ता दुखहर्ता वाढता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, आणि ज्यावेळी दुसरा कडव असतो रत्न खचित फहरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उठी कुमकुम केशवा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजून ती नुपुरे चरणी घागरी, त्याचप्रमाणे समर्थनी रत्न खचित मुगुटी झळा। प्रत्यक्ष ज्यावेळी आपल्या घरामध्ये बरोबर ना गणरायाची मूर्ती गणराय प्रतिष्ठापना आपण केली जाते गणरायाची बरोबर की नाही, त्यावेळी आपण मखर बरोबर की नाही मखर सजावट करतो, लोकांच्या घरी जात असताना गणपतीची मूर्तीपेक्षा गणपतीचं डेकोरेशन आपण पाहतो जास्त, त्याला व्हॅल्यू देतो। अरे खूप गणपतीपेक्षा आहे ना गणपतीचं सजावट आपण पाहायला जातो। अरे ज्याने आपल्याला जन्म दिला आहे बरोबर नाही म्हणजे व्हॅल्यू कोणाला आहे, त्या डेकोरेशनला दिली। साध्या टेबलावर जरी गणरायाची मूर्ती ठेवलीस आणि इकडे जरी सोन्याच्या टेबलावर जरी ठेवलीस तरी ती सुद्धा गणरायाचीच मूर्ती, व्हॅल्यू टेबलाला नाही आहे त्या असणाऱ्या मूर्तीला आहे बरोबर की नाही। तुझा देह हा तुझा देह सोन्याचा असू दे किंवा आपला हा मातीचा असू दे बरोबर की नाही, देह हाडा माणसाचा असू दे, परंतु ज्यावेळी तुझ्या अंतकरणामध्ये आत्मा आहे त्याची जागा त्या हृदयामध्ये आहे त्याचं वास्तव्य तिथे आहे त्यालाच व्हॅल्यू आहे, कारण तो बोलतोय आपल्यासमोर चांदीचा किंवा सोन्याचा बरोबर की नाही, पुतळा जरी आपल्यासमोर ठेवला बरोबर की नाही आपलाच किंमत कोणाला जास्त द्या, सोन्याच्या पुतळ्याला किंमत आहे परंतु बोलू शकत नाही आहे का, कारण त्याच्या आतमध्ये आत्मा नाही। आपल्या या देहाची किंमत मोजता येणार नाही बरोबर की नाही, ज्याप्रमाणे आकाशामध्ये असंख्य तारे असतात त्याचप्रमाणे आपल्या देहाची किंमत मोजता येण्यासारखी नाही। दंत शुभ्र सद्धट रत्नकचित हेमकट्ट तया तळपटी पत्रे नीट तळपटी लघु लघु, त्याने उत्तमाची सोय करून दाखवली। दंत म्हणजे दात, शुभ्र सद्धट म्हणजे विचार करा 30-32 दात दिलेत की नाही आपल्याला, शुभ्र सफेद दात दिलेत की नाही, दातांची कशी बरोबर देखभाल केलेली आहे रचना कशी केलेली आहे त्याचा तुझी जाण। प्रत्येक शब्द बोलताना प्रत्येक बघा अ आई बरोबर ना मुळाक्षर दिलेत ज्ञपर्यंत अ आई ते पासून क ख ग प फ व, ओठांना लागणारे शब्द जिभेला लागणारे शब्द आपल्याकडून निघणारे स्वर व्यंजन आहे बरोबर की नाही, रचना कशी केली शिकवणारा कोणाला आहे, मुळाक्षरामध्ये स्र आहे का श्री आहे का ओम आहे का नाही ना, आपण लहान मुलांना बरोबर की नाही जन्मल्यापासून अ ते ज्ञपर्यंत शिकवतो बरोबर की नाही, बाराखडी शिकवतो की नाही, परंतु त्यामध्ये ज्ञ आणि श्र याची ओळख करून देणारा कोण आहे बरोबर ना, त्याची जागा आहे ती, ती कोणीही घेऊ शकत नाही कारण श्रीमताचं खुद्द भगवंताचं वचन आणि मुळाक्षरामध्ये ते शब्द नाही बरोबर की नाही। मी समर्थ बोलले दंत शुभ्र सद्धट, आता आपल्या तोंडामध्ये बघा जीभ आहे पडजीभ आहे आणि दात आहे, निगा कोण राखतोय तोच राखतो की नाही, ज्यावेळी दंत शुभ्र सद्धट ब्रश नाही केला दातांची निगा नाही राखली तर दात का होणार किडणार आहेत, खाण्यामध्ये बदल पिण्यामध्ये बदल बरोबर, खाणं काय असलं पाहिजे पौष्टिक आहार घेतला पाहिजे, जर आपण आपल्यामध्येच बरोबर ना
इतरत्र आपण काही खाल्लं तर त्यांची देखभाल आपल्याला करता आली पाहिजे. देखभाल करून घेणारा तोच आहे, कारण त्यानेच तुला दात दिले. लहान मुलं जेव्हा असतात बघा, ज्यावेळी आपण लहान असतो त्यावेळी आपले दात पडतात, पुन्हा येतात, नंतर कालांतराने बरोबर ना येण्याचं थांबतात ना. का? त्याचा तो जाणे. ज्यावेळी बघा तरुण वयामध्ये अक्कल दाड येते, बरोबर ती टायमावर येते, त्यालासुद्धा एक वेळ काल मर्यादा दिली आहे आणि त्यावेळीच ती येते. म्हणून समर्थ बोलले, दंत शुभ्र सद्यट रत्न खचित हेमकट्ट तया तळवटी पत्रे नित तळपती लघु लघु. प्रत्येकाला आवरण दिलेत. दात, दाताला बघा, जीभ, जिभेला संरक्षण दात आहे, दाताला संरक्षण ओठ आहे. डोळे दिले, डोळ्यांना संरक्षण म्हणून पापणी आहे, बरोबर की नाही? म्हणून प्रत्येकाला काय दिलंय? संरक्षण दिले. लवथवित मल्पे दोंद वेष्टित कट्ट नागबंद शुद्र घटिका मंद मंद वाजती झनत्कारे चतुर्भुज लंबोदर कासे कासीला पितांबर फडके दोंदीचा फणीवर दुधुकार राखी. आता प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्रते. 12 नावं आहेत समर्थ बोलले. प्रथम नाव वक्रतुंड दिला, बरोबर ना? सहावे विकट नाव ते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्ण ते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरावे गणपती, बारावे श्री गजानन. बरोबर की नाही? म्हणून समर्थ बोलले, नावं जरी वेगवेगळी असली तरी समर्थ बोलले सामर्थ्य एकच आहे. म्हणून गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाळ मंत्रावळी शक्ती मोठी. मंत्रामध्ये इतकं सामर्थ्य आहे, एवढी मोठी शक्ती आहे, ती कुठेही प्राप्त होणार नाही. डोळेवी मस्तक जिव्हा लाली, घालून बैसला वेटाळी, उभारुणी नाभिकमळी टकमका पाही. डोलवी मस्तक म्हणजे डोकं हलवणार, जिव्हा जीभ आणि लाल, बरोबर की नाही? त्याचा त्याची जाणीव. लाल कशी तयार होते, बरोबर की नाही? पाणी नसला तरी लालईमध्ये काय करून देतो, दिवसभर सेवा करून घेणारा कोण आहे? आपण श्वास घेतो, श्वास बाहेर सोडतो, घेणारा कोण आहे? बरोबर ना? 24 तास तुझ्या या देहाची काय करतोय, सेवा करत राहतोय ना. का आपण स्वतःहून श्वास घेतोय? नाहीये. किती मिनिटं आपण स्वतःहून घेणार आहेत? ज्यावेळी आपण बोलतो, ज्यावेळी आपण प्रवास करतोय, तो स्वतःच काय करतोय, बरोबर ना? श्वास घेतोय, श्वास सोडतोय, पूर्ण तुझ्या देहाची संरक्षण करतोय, सोय लावून देतोय. विचार करा, कारण मागणी केलेली असते की, बरोबर ना, त्या देवापुढे, त्या समर्थांपुढे काय केलेली असते, मागणी केलेली असते की मी आता घराबाहेर पडलो आहे, त्या घरापर्यंत, बरोबर की नाही? घराबाहेर पडलेलो आहे, घरी येतपर्यंत मला सुरक्षित उत्तमाचं, बरोबर ना, तुझ्या चरणी उत्तमाचं येऊ दे. म्हणजे त्याला तू ज्यावेळी बाहेर पडलास त्यावेळी तुला पुन्हा आपल्या घरामध्ये यायचं आहे, ही जबाबदारी त्याची आहे. भय सांडूनही तू वाजावे, क्रूर यवना भेटावे, संतोष निप्रिभावे, पुनरुपी पाठविला अम्मापाशी. नाना याती कुशममाळा, व्याळपर्यंत रुळती गळा, रत्नजडित हृदय कमळा, वरीपदक शोभे. हृदय कमळा सांगितलं. आता हृदयात बघा, त्याची जागा हृदयामध्येच आहे ना. देहाची तिजोरी भक्तीसाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा, बरोबर की नाही? ज्यावेळी आपलं मन जागेवर नसत, आपली बुद्धी कार्य करत नसते, आणि त्यावेळी आपला देह देवाला हाक मारतो, ज्यावेळी आपला देह थकलेला असतो, ज्यावेळी देह आपल्याला आजारी पडतो,
त्यावेळी कोणीही नसतं. आपण दवाखान्यामध्ये असतो, हॉस्पिटलमध्ये असतो, तेव्हा आपण देवाला बोलतो, देवा धाव मला या आजारातून मुक्त कर. परंतु आपण बाहेरचं बरोबर ना जे काही खाल्लं आहे ते आपल्याला पचलं नव्हतं. बाहेरचं खाण्यापेक्षा आपल्या घरामध्ये पौष्टिक खा, सकस आहार आहे, उत्तमाचं आपल्याला काय होईल, निरोगी आयुष्य आपल्याला प्राप्त होईल की नाही. बाहेरचं तेलकट तिखट खाण्यापेक्षा घरामध्ये उत्तमाचं खा, आजारापासून उत्तमाचं राहील. म्हणून समर्थ बोल काय सांगितलं, नाना याती कुशम माळा. नाना याती आहेत, प्रत्येक प्रकारचे आजार आलेत, भयंकर रोग आलेत, पण त्या रोगांवर एकमात्र इलाज ते म्हणजे श्रवण. शोभे फरश आणि कमळ, अंकुश तीक्ष्ण तेजाळ, एक करी मोदक गोळ, त्यावरी अतिप्रीती. आता चिखल आहे, चिखलामध्येच काय कमळ आहे, बरोबर की ना, आपलं राष्ट्रीय फूल आहे. ते कमळ काढण्यासाठी पूर्णपणे चिखलामध्ये उतरावं लागतं, त्यावेळीच आपल्याला ते चिखल प्राप्त, म्हणजे चिखलातून कमळ आपल्याला बरोबर की नाही मिळतं की नाही, सहजासहजी नाही आहे. ज्यावेळी आपण रोप लावू त्यावेळी आपल्याला फुलं फळं प्राप्त होतील. म्हणून फळाची अपेक्षा करण्याआधी प्रथमतः आपल्याला काय करता आलं पाहिजे, कष्ट करता आली पाहिजे, म्हणजे एकतरी झाड, एकतरी वृक्ष, एकतरी रोप आपल्याकडून लावता आलं पाहिजे. हीच खरी समाजसेवा आहे आणि त्याचं संवर्धन करणे, बरोबर की नाही, ही आपली माणुसकी म्हणून आपला काय आहे विचार आपल्या अंतरी असला पाहिजे. नट नाट्य कलाकुसरी, नाना छंदे नृत्य करी, टाळ मृदांग भरवरी, उपांग उपकारी. आता प्रत्येकाचा छंद वेगवेगळा असतो, प्रत्येकाचं प्रशिक्षण वेगवेगळं असतं. नट नाट्य कलाकुसरी, बरोबर, नट कलाकार, बरोबर की नाही, ते नाटक करण्याचा प्रयत्न करतात, चित्रपट करण्याचं करतात, सिरियल करतात. नाना छंदे नृत्य करी, काहीकांचा छंद असं नृत्य म्हणजे डान्स करतात, बरोबर. प्रत्येकाचे छंद, प्रत्येकाचे व्यवसाय, प्रत्येकाचं काय असतं वेगवेगळं असतं. प्रत्येकाची मनं ही वेगवेगळी नाही आहेत, मन आणि बुद्धी एकच आहे, परंतु प्रत्येकाचे छंद वेगवेगळे आहेत. काहीकांना वाचनाचा तर काहीकांना लिहिण्याचा, बरोबर की नाही. प्रत्येक क्षेत्रात जाण्या अगोदर आपल्याला काय बनायचं आहे हे आपल्या अंतरी असलं पाहिजे. आयुष्यात काही नाही करता आलं तरी चालेल, पण आयुष्यात एक उत्तम जबाबदार व्यक्ती म्हणून, बरोबर की नाही, घडलंच गेलं पाहिजे. म्हणून उत्तमाचं राहायचं. स्थिरता नाही एक क्षण, चपळविषयी अग्रगण, साजिरी मूर्ती सुलक्षण, लावण्य खाणी. स्थिरता नाही एक क्षण, स्थिर नाही आपलं मन एका, बरोबर, एका जागी आपलं स्थिर नाही आहे. चपळ विषय अग्रगण, आपलं मन चपळ आहे, बुद्धी चपळ आहे. आपला देह जरी इथे असला ना तरी देहाने इथे आहे पण मनाने भरकटलेला आहे ना. तो अमेरिकेला जाऊन पण सुद्धा आला, बरोबर की नाही, म्हणजे विचार करा, इतकी मनाला आवर घालण्यासाठी श्री मनाचे श्लोक समर्थाने लिहून दिले. 205 श्री मनाचे श्लोक का, मन आपलं स्थिर राहिलं पाहिजे, मनाला स्थिर राहावंच लागेल. कारण समर्थाने उत्तमाचा पहिला श्लोक दिला, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमू शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंथ आनंत या राघवाचा. का दिला आपल्याला हा श्लोक, त्या श्लोकांपासून आपल्याला काय होईल, मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न होईल. म्हणून समर्थ होते, मन हा इंद्रियाचा राजा आहे, त्याला फक्त आवर घालण्याचं कार्य
सद्गुरु विना सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी। ऋण जुन वाजती नेपुरे वाकी बोबटती गजरे घागरिया सहित मनोहरे पाऊले दोन्ही। ज्यावेळी बघा ऋणजुन वाजती नेपुरे, प्रत्यक्ष आपण अनुभवले ज्यावेळी इतरत्र कार्यक्रम असतो बघा आपल्या घरामध्ये आपल्या बिल्डिंगमध्ये आपल्या परिसरामध्ये, ज्यावेळी ढोल पथक असू दे बरोबर ना, बेंजो असू दे, थोडंसं वाजलं की लगेच आपले हातपाय नाचायला लागतात। त्याच्या तालावर आपण मान हलवतो, पूर्ण शरीर हलवतो बरोबर की नाही, हातपाय हलतात। सांगावं लागत नाही आहे, त्याचं प्रशिक्षण आपल्याला द्यावं लागत नाही आहे बरोबर की नाही। म्हणून समर्थ बोलले वाजती नेपुरे वाकी वोबटती गजरे घागरिया सहित मनोहरे पाऊले दोन्ही। ईश्वर सभेसी आली शोभा दिव्यांबराची फाकली प्रभा साहित्यविषयी सुलभा अष्टनायिका होती। बघा ईश्वर सभेच्या आली शोभा, कधी ईश्वर सभेशी आली शोभा, शोभा कधी प्राप्त होईल, ज्यावेळी तुझ्या अंतकरणातून त्या बरोबर ना त्या ईश्वराची तुझ्याकडून उत्तमाची उपासना उत्तमाची भक्ती उत्तमाचं मंत्र ज्यावेळी तुझ्याकडून गाऊन घेईल त्यावेळी तुझा देह उत्तमाचा आहे आणि त्यावेळी ईश्वर सभेशी आली शोभा। तुझ्याकडून उत्तमाचं कार्य झालंय त्याला आनंद प्राप्त आहे, तुझ्याकडून वाईट गुण प्राप्त झाले बरोबर की नाही त्याला शेवटी काय आहे वाईट वाटणारच की नाही आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याला। ज्यावेळी तुझ्याकडून उत्तम असं कार्य करून घेतलं जातं तेव्हा त्या परिसरामध्ये काय होतं तुझी वाहवा होते, पण कार्य करून घेणारा कोण आहे, समोरची व्यक्ती तुला बरोबर नाही बक्षीस देते मानपत्र देते त्यावेळी आपल्याला कळलं गेलं पाहिजे की माझ्याकडून करून घेणारा कोण आहे। म्हणून समर्थ म्हणजे ईश्वर सभेशी आली शोभा दिव्यांबराची फाकली प्रभा साहित्यविषयी सुलभा अष्टनायिका होती। ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे। आता काय शिकलं पाहिजे, विद्या उदंडची शिकला प्रसंगे मान चुकतची गेला, प्रसंग आला चुकत गेला मग त्या विद्येला काही बरोबर की नाही, कुठली विद्या प्राप्त करायची आहे। म्हणून समर्थ बोलले सकळ विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग व्हावे। नमस्कार, कुठलंही पुस्तक असेल कुठलाही ग्रंथ असेल प्रथमतः त्याला नमस्कार करायचा का, कारण त्याच्याकडून आपल्याला ज्ञान प्राप्त होणार आहे। काहीतरी त्या पुस्तकामधून काहीतरी त्या ग्रंथांमधून काहीतरी आपल्याला बोध प्राप्त होणार आहे। म्हणून समर्थ बोले सकळ विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे। सकाळी उठल्याबरोबरच अधिष्ठानाला नमस्कार करून आई वडिला नमस्कार करायचा आहे, त्यातच खरं सामर्थ्य। आपण करतो का, आपण उलट बोलणाऱ्यातलं आहोत, तुला काय समजतं, अरे ज्याने तुला जन्माला घातलं अशी त्यांची परतफेड बरोबर की नाही, असे तुझ्याकडून निघणारे वाक्य असे तुझ्या मुखामधून निघणारे शब्द त्यांना किती दुःख प्राप्त होत असेल की माझ्या आयुष्यामध्ये असा मी शब्द माझ्या मुलाच्या तोंडून ऐकलं किंवा माझ्या मुलीच्या तोंडून ऐकलं असं होता कामा नये बरोबर की नाही। हे संस्कार बरोबर आपल्याला लहानपणापासूनच देता आले पाहिजेत, लहानपणा बरोबर की नाही, बालपणावर जे काही संस्कार होतात तेच संस्कार त्याचा भाविकाल ठरवित असतात। म्हणून समर्थपणे सुसंगती सदा घडू सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वता नावडो। ध्यान गणेशाचे वर्णिता मतीप्रकाश होय भ्रांता गुणानुवाद श्रवण करिता ओळे सरस्वती। आता श्रवण समर्थ बोलले श्रवण स्मरण कोणाचं करावं, ध्यान गणेशाचे वर्णिता ध्यान कोणाचं करावं, श्री गणेशाचं।
मती प्रकाश होय भ्रांत। श्री गणेशाय नमः, बरोबर की ना? आपण ज्यावेळी बरं का पूजा करत असताना उत्तमाची पूजा करून घेतली जाते, आपल्याला धचा मा माहिती नाही, आपल्याला काय करायचं काय माहिती नाही, पण करून घेतली जाते त्यावेळी आपला देह बरोबर की नाही उत्तमाचा असतो की नाही। ध्यान गणेशाचे वर्णिता म्हणून समर्थ बोलले, ध्यान त्याचं असलं पाहिजे। आपण ज्यावेळी पूजा करतो त्यावेळी आपलं संपूर्ण ध्यान त्याच्याकडे असलं पाहिजे, बरोबर की नाही? त्याच्या चरणाशी आपला देह लीन झाला पाहिजे। ध्यान गणेशाचे वर्णिता, मतिप्रकाश होय भ्रांता, गुणानुवादे श्रवण करिता ओळे सरस्वती, ज्यासी ब्रह्माधिक वंदिती तेते मानव बापुडे किती, असो प्राणी मंदमती तेही गणेश चिंतावा। काय केलं आपण? ज्यावेळी एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या देवळामध्ये ज्यावेळी जातो, कधी? ज्यावेळी गणपती असते, ज्यावेळी संकष्टी चतुर्थी असते, बरोबर की नाही? किंवा एखादी पिकनिक म्हणून आपण जातो त्यावेळीच फक्त आपण काय करतो? नमस्कार करतो, आणि इतरत्र वेळी म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याकडे आपल्या या हृदयामध्ये आपल्या या बरोबर की नाही जाणीवेतून आपल्याकडून काय केलं पाहिजे? श्रवण, नामस्मरण, उपासना, भक्ती ही दररोज केली पाहिजे। म्हणून समर्थ बोलले, ज्यास ब्रह्माधिक वंदित तेथे मानव बापुडे किती, असो प्राणी मंदमती तेही गणेश चिंता। जे मूर्ख अवलक्षण, जे का हिणाहून हीण, तेची होती दक्ष प्रवीण सर्वांविषयी। जे मूर्ख अवलक्षण, आपण कोणत्या लक्षणामध्ये मोडतो? मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलली असेल। जे मूर्ख सांगित, सांगून सुद्धा बरोबर की नाही पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, परंतु पक्षी पक्ष्यांना एकदा सांगितलं ना ते सरळ निघून जातात, परंतु मनुष्य देह असा आहे। म्हणून समर्थ बोलले, कुणाच्या अंतःकरणाला लागेल त्या आईसे वर्तणूक करू नका। पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ, परंतु मनुष्य देहाला एकदा सांगितलं दोनदा सांगितलं पुन्हा पुन्हा तीच चूक करतो। म्हणून समर्थ बोलले, जे मूर्ख अवलक्षण, जे का हिणाहून हीन, तेची होती दक्ष प्रवीण सर्वांविषयी। आईसा जो परम समर्थ, पूर्ण करी मनोरथ, सप्रचित भजन स्वार्थ कल्लोचंडी विनायका। आईसा जो परम समर्थ, असा कोणीतरी आपल्या गावामध्ये किंवा आपल्या या परिसरामध्ये अशी कोणीतरी एक व्यक्ती असेल की ती फक्त देवाची जास्तीत जास्त भक्ती करते, जास्तीत जास्त उपासना करते। आपण सहजतेने बोलता, अरे हे देवाचे भक्त आहेत, बरोबर की नाही? अरे प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याचं वास्तव आहे, परंतु आपल्याला जाणीवेतून आपल्याला माहिती नसतं। प्रत्येकामध्ये आहे ना, प्रत्येकाला मन दिलाय, प्रत्येकाला बुद्धी दिली, पण जेवढा आपण अभ्यास करू तेवढंच आपण परीक्षेला येणार आहोत ना। आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहतो की मला पुढची विद्यार्थिनी किंवा माझा पुढचा विद्यार्थी मला दाखवेल, माझा मागचा विद्यार्थी मला दाखवेल, परंतु जो दुसऱ्यांवर विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयची कष्टात गेला तोच भला। त्याचवेळी कडक शिक्षक येतात की नाही, कडक गुरुजी येतात, कडक मास्तर येतात, कडक काय करतात टीचर येतात, त्यावेळी आपल्याला कुठेही आपल्याला मागे पण बघता येत नाही आणि पुढे पण बघता येत नाही। म्हणून समर्थ बोलले, आईसा जो परमसमर्थ, पूर्ण करी मनोरथ, सप्रचित भजन स्वार्थ कल्लोचंडी विनायका। आईसा गणेश मंगलमूर्ती, तो म्यास्तविला यथामती, वांचा धरुणी चित्ती परमार्थाची उत्तमाची ओवी। आईसा गणेश मंगलमूर्ती, तो मंगल आहे, आपला देह मंगल आहे, पवित्र आहे, उत्तमच आहे,
त्याचं स्तवन, त्याची भक्ती, त्याचं भजन, त्याची पूजा उत्तमतेने या देहाकडून घडली पाहिजे अशी मागणी आपल्या देहाकडून करता आली पाहिजे. म्हणून समर्थ बोलले, ऐसा गणेश मंगल मूर्ती तोम्या स्तवीला यथामती. कधीपर्यंत? जोपर्यंत आपल्या शेवटचा श्वास असेपर्यंत वांचा धरुणी चित्ती आपल्या या मनामध्ये काय केली पाहिजे. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून समर्थ बोलले, काय असलं पाहिजे आपल्याला? वांचा धरुणी चित्ती परमार्थाची. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे गणेशवन नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.